भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी, ॲडव्होकेट रोहन शेट्टी, ॲडव्होकेट निखिल लिमये, मंगेश अगवणे, रोहनअण्णा शेट्टी, अशोक चव्हाण, शैलेश लालबिघे, सतीश चव्हाण, गफार शेख, बाला शेख, अक्षय गायकवाड, इकबाल शेख, मोहम्मद शेख, अमर पवार आदी प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती मोठ्या जल्लोषात तयार करत असतानासुद्धा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे हुरूप होता ते कोरोनाच्या महामारीमुळे, शासनाच्या आव्हानामुळे आणि आज रात्री 8 वाजेनंतर लॉकडाऊन जे होणार आहे त्या अनुषंगात या विक्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती अडकून पडली. तरी पण या देशात बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो कधीही न ऐकता, तुम्ही म्हणले गर्दी नको, ठीक गर्दी नको, पण हे बाबासाहेब आंबेडकर हे श्रद्धास्थान असल्यामुळे प्रत्येक माणूस व्यक्तिगत हा बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला ते येणारच. या सर्व भीमसैनिकांना मी मनापासून धन्यवाद देतो की इतकं सगळं असलं, कोरोनाचा प्रादुर्भाव जरी असला तरी बाबासाहेबांवरची जी श्रद्धा आहे ती पूर्ण करण्यासाठी मी, तुम्ही, आपण सगळं अखंडपणे येऊन बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचं काम पुणे शहरात प्रत्येक घरोघरी भीमसैनिकांनी आपल्या बाबासाहेबांची जयंती साजरी केली. आज सकाळपासून आम्ही प्रभागात ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचं काम ते करीत आहोत. पुन्हा एकदा सर्व भीमसैनिकांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि आजच्या जयंतीनिमित्त प्रार्थना करतो की ही महामारी लवकरात लवकर जाऊन पुन्हा चांगल्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचे जल्लोषाने जयंती साजरी करण्याचा आपला संधी लाभो एवढंच सांगतो. जय देवा. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख पक्ष, संघटना प्रतिनिधी व समाज बांधवांनी अभिवादन केले.